नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी जनसंवाद मेळाव्याला उपस्थित. खरं म्हणजे आज या ठिकाणी एक येण्याचं मला समाधानही आहे, भाग्यही आहे. कारण पुरंदर ही धर्मवीर संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे, आचार्य अत्रे यांची जन्मभूमी आहे, सोपान काकांची पुण्यभूमी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी स्थळ आहे. अशा या पावन भूमीत पुरंदरमध्ये मला येण्याचा मान दिला, माझा आपण सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभारी आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या शेतकरी जनसंवाद मेळाव्याला उपस्थित आमचे सहकारी उदयजी सामंत, विजयबापू शिवतारे, तानाजीराव सावंत, श्रीरंगप्पा बारणे आपले खासदार, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप लांडे, बाळा भेगडे, शरद सोनावणे, जालिंदर कामटे, गणेश भेगडे, दिलीप यादव, भीमराव आपले आमदार भीमराव तापकीर, सोनावणे किरण साळी, सगळे भरपूर लोक आहेत. त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही, माफ करा, चुकून राहतील घेत नाही. आणि एक नाव ते विसरता येणार नाही, आपले शहाजीबापू पाटील. आता शहाजीबापूंना महाराष्ट्राचा दौरा द्यायचा, कारण आपल्याला शासन आपलं लोकांपर्यंत संवाद साधण्यासाठी गेले 2-3 दिवसापासून आपण नाशिक विभाग, संभाजीनगर विभाग आणि पुणे विभाग या विभागामध्ये आपण जाऊन प्रत्यक्ष आढावा बैठक, अतिवृष्टी झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनाम्याची काय स्थिती आहे, ते झालेली जीवितहानी, झालेली जनावरांची हानी, घरांची पडझड आणि इतरही काही जे काही ज्वलंत विषय जे आहेत त्या त्या जिल्ह्यांमधले, त्याचा थेट आढावा घेण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून त्याच्यातून इतके चांगले रिझल्ट आहेत की तातडीने त्या 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 विभागातले प्रश्न आपल्याला मार्गी लावता येतात. आणि तसंच आज देखील पुण्याचा विभागीय आढावा आपण 5 जिल्ह्याचा घेतला, त्यामध्ये अनेक विषय समोर आले, त्या विषयांना चालना देण्याचं काम देखील आजच्या बैठकांमधून नक्की होईल. कारण मी काम करणारा कार्यकर्ता आहे, फायलींमध्ये मला काही इंटरेस्ट नाही. फायली आपल्या फिरत राहतात, हे आपल्याला बदलायचं आहे. आणि या टेबलावरून त्या टेबलावरून त्या विभागातून त्या विभागामध्ये असा फायलिंगचा प्रवास आपल्याला कमी करायचा आहे. आणि म्हणून
सर्व अधिकाऱ्यांना मी सांगितलं की सरकार बदललंय, शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलेलं आहे, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आलेलं आहे, बाळासाहेबांच्या भूमिकेतलं सरकार आलेलं आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आलंय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतलं सरकार आलंय, जे तेव्हा बाळासाहेब अटलजी आणि प्रमोद महाजन यांची संकल्पना युतीचं सरकार, त्या काळामध्ये शिवसेना भाजपा युती झाली आणि त्यानंतर या राज्यामध्ये आपण एकत्र काम केलं। ह्या निवडणुकीत देखील आपण 2019 आपण सगळ्यांनी मतदान करताना शिवसेना भाजपा युतीला मतदान केलं, बरोबर आहे ना शिवतारे बाबू? शिवसेना भाजपा युतीला आपण मतदान केलं, एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो लावला, दुसरीकडे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा फोटो लावला आणि मग आपल्या उमेदवारांचे फोटो लावले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण निवडणुका लढवल्या आणि निवडणुका लढवल्यानंतर जनतेने देखील आपल्याला कौल दिला। शिवसेनेचे 56 आणि भारतीय जनता पक्षाचे 106 आमदार निवडून झाले, म्हणजे बहुमताला लागतात 145। जनतेने दिले 106 अधिक 56, म्हणजे पूर्ण स्पष्ट बहुमत या ठिकाणी जनतेने दिलं। आणि त्यावेळेस सगळ्यांना वाटलं होतं की शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन होईल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही। दुर्दैवाने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन झालं। शहाजी बापू मगाशी बोलले ते खरं आहे, त्याही वेळेस सगळ्यांनी मंजूर नव्हतं, कारण मला तर खूप लोक म्हणाले शिंदेसाहेब थांबवा, शिंदेसाहेब हे वाचवा, आपला घात होईल, आपल्याला आपला विश्वासघात होईल, आपल्याला नुकसान होईल। परंतु आपल्याला माहीत आहे की बाळासाहेबांचा आदेश मानणारे आपण कार्यकर्ते आहोत आणि त्यावेळेस आपण आदेश मानला, आदेशाप्रमाणे आपण काम केलं। बघूया म्हटलं मुख्यमंत्री आपले पक्षप्रमुख झाले आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच त्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याची सगळी कल्पना आहे। गेले 2.5 वर्षामध्ये शिवतारे बापू देखील मला भेटले येऊन तेही मला म्हणाले जे काय चाललंय ते चांगलं नाही, आडनराव असतील, आपले खासदार असतील, सर्वजण तो ज्यांना ज्यांना अनुभव येत होता ते मला भेटत होते, सांगत होते, कारण भेटायला माझ्याकडेच वेळ होता, बाकी कोणाकडे मला वाटत नाही वेळ होता। आणि मी आपल्या आमदार खासदार यांना भेटायचो, त्यांना जेवढी काय शक्य तेवढी मदत नगर विकास विभागाच्या माध्यमातून मी करत होतो, किंबहुना आणखी जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता। परंतु शेवटी सरकार, सत्ता आणि त्याचं काम आणि एका डिपार्टमेंटचं काम याच्यामध्ये फरक नक्कीच पडत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही अशा परिस्थितीतून पुढे जात होतो। आमदारांच्या देखील मतदारसंघामध्ये जो काय अनुभव त्यांनी येत होता, ज्या लोकांनी निवडून दिलं त्या मतदारांनी आपला आमदार निवडला, तुमच्याकडे दुर्दैवाने बापू शिवतारे बापू थोड्या फरकाने कपट कारस्थान आता कारस्थानीत माणसं ती, त्यामुळे आपल्याला काय त्यांना ते काय आपल्या बोलण्याची आवश्यकता नाही, ते आपल्या रक्तामध्ये नाही, आपण सरळ सोट काम करतो, सरळ जे आहे ते तोंडावर बोलून मोकळे होतो। आणि विजय बापूचा देखील परकड स्वभाव आणि अशा परिस्थितीतून आपण पुढे जात असताना विजय बापूंना देखील खूप अनुभव आले, तेही आपल्या नेत्यांना भेटले, ते विसरले मग असे सांगायला,
आणि आम्ही जे काय होतं ते सहन करण्याच्या पलीकडचं होतं आपल्याला सगळ्यांना माहीत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या राज्यातल्या नाही तर देशभरातल्या इतिहासामध्ये लोक विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे जात असतात. आम्ही काय केलं, आम्ही सत्तेत होतो, मी मंत्री होतो, उदय सामंत मंत्री होते, आणखी माझ्यावर 7-8 मंत्री होते. हे मंत्री सत्ता सोडून पाय उतार झाले. शहाजी बापू जे म्हणाले मगाशी ते खरं आहे, माझ्यावर आरोप लावतात लोक की एकनाथ शिंदेने हे पाप केलं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मला निवडून यायला कुठल्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही, एवढं काम मी माझ्या मतदारसंघामध्ये करून ठेवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मी विचार केला हे आमदार जे माझ्याकडे येत आहे, आपण असा कुठला तरी निर्णय घेतला तर काय होईल, माझ्या एकट्याचा तर विषय सोडा, परंतु जे 30-40-50 आमदार ते सातत्याने माझ्याकडे येत आहेत, त्यांच्या मतदारसंघातली कहाणी सांगतायत, त्यांच्या दुःख वेदना त्या ठिकाणी व्यक्त करतायत, परंतु मला तर काय आवश्यकता नव्हतीच हे सगळं करण्याची. परंतु मी विचार केला, काही लोक आले माझ्याकडे, तिथं काँग्रेसचा आपला बालाजी कल्याणकर तो आला, तो म्हणाला असं माझा प्रॉब्लेम आहे, तसा माझा प्रॉब्लेम आहे, आमका मला त्रास देतो, तमका मला त्रास देतो. ते मंत्री होते समोर PWD चे मंत्री, आता त्यांच्याकडे निधी आहे, ते तर त्यांच्या मतदारसंघात काम करतातच, बालाजी कल्याणकरच्या मतदारसंघात पण भरपूर काम करत होते, आणखी 4 मतदारसंघात काम करत होते. बालाजी अस्वस्थ होता, मला म्हणाला काय करायचं, मी म्हणालो काय करायचं, बघत राहूया, आता बघायचं काम करूया, पण हे किती दिवस बघत राहणार. असे बालाजी खूप आले, 1, 2, 3, 4, 30, 50, 40, 50 झाले, पण आपल्याला मी एवढंच सांगतो की आम्ही हा निर्णय का घेतला, याच कारण उद्याच्या निवडणुकांमध्ये हे निवडून आलेले शिवसेनेचे आमदार हाताच्या बोटावर देखील मोजता येणार नाहीत तेवढेच निवडून आले असते. हे सगळे पराभूत झाले असते. याच कारण 5-10-20 कोटी निधीमुळे माणसाला निवडून येता येत नाही, समोरच्या ज्या पराभूत उमेदवाराला 50, 100, 200, 500 कोटीचे प्रकल्प मंजूर होऊ लागले, आणि सत्तेतले प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी भूमिपूजन करू लागले, उद्घाटन करू लागले, आणि आपला माणूस त्याकडे बघण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अनेक आम्ही तक्रारी केल्या, त्यांनीही केल्या, मीही केल्या, परंतु आम्हाला दुर्दैवाने त्याच्यामध्ये यश आलं नाही. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिवसैनिकांना काय मिळालं, गेल्या 2.5 वर्षामध्ये शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं, शिवसैनिकांना खोट्या चौकशांना केसेसला सामोरं जावं लागलं, शिवसैनिक तडीपार होऊ लागले, शिवसैनिक मोकासारख्या कारवाईमध्ये जाऊ लागले. सरकार आपलं, शिवसैनिक जेलमध्ये, सरकार कुणासाठी, सरकार चालवतो कोण, आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्याच्या घरामध्ये निरोप पाठवू लागले, माणसं पाठवू लागले, तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, तुमचे हिरे हिअरिंग सुनावणी आम्ही गृहमंत्र्याकडे लावतो आणि तुमचा मोका तडीपार कॅन्सल करतो. कोणाकडे बघायचं शिवसैनिकांनी, कुणाकडे बघायचं कार्यकर्त्यांनी, माझ्याकडे नोकसा बोक्षी रडायचे. मी त्यांना सांगायचो हा आमचा अपयश आहे, आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही, आमचं दुर्दैव आहे, याशिवाय आम्ही काय करणार. आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे सारख्या नेत्याला कार्यकर्त्याला
अशा प्रकारचं हतबल होऊन जेव्हा बोलण्याची पाळी येत होती त्यावेळेस माझ्या तोंडातून जे शब्द फुटायचे आणि मला त्याचा आतमध्ये जो काही त्रास व्हायचा, कारण मी असा गेंड्याच्या कातडीचा कार्यकर्ता नाहीये, मी एक संवेदनशील बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे मी दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख, आपल्या शिवसैनिकाचं दुःख, आपल्या कार्यकर्त्याचं दुःख ते माझं दुःख समजून मी काम करत असतो. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख मुंबईला बैठकांना सभांना येत असताना आणि जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखांनी देखील वेदना भावना व्यक्त करून दाखवल्या. आम्हाला यायचं असतं, आम्हाला बोलावलं जातं, परंतु आमच्याकडे गाडीत पेट्रोल डिझेल, आमच्या गाडीला टायर आहेत का, हा देखील विचार कोणी केला नाही. कधी आम्हाला चार शब्दाने तुमची कोणीही कुठल्याही मंत्र्याने विचारपूस केली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी जेवढं करू शकतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून, त्याच्याकडे नगरपालिका असेल, महापालिका, नगरपंचायत असेल, त्यामध्ये निधी द्यायचा तो माझ्याकडून देऊ लागलो. तेही लोकांना पटलं नाही, तेही खुपलं, हा असं काय करतो, तसं काय करतो. मग माझ्या विभागामध्ये ते मला बोलायचं नाही, ते सोडून द्या, मला त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट पण नव्हता. पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याचं दुःख आपण दूर करू शकत नाही, त्याचा जेल आपण थांबवू शकत नाही, त्याला मदत करू शकत नाही, त्या आमदाराचे प्रकल्प मंजूर करू शकत नाही, त्याला पुढे निवडून यायची जर परिस्थिती ज्याची त्याचं अस्तित्व जर धोक्यात आलं असेल तर त्याला सहकार्य करू शकत नाही, मग ही सरकार आणि सत्ता नक्की कुणासाठी आहे. मला अनेक ज्येष्ठ नेते आपले, ज्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केलं, अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, अनेक आमदार, अनेक खासदार, त्यांना वर्षावरून परत जावं लागलं, असेही लोक भेटले. मग आपली सत्ता कोणासाठी, सत्ता कशासाठी, हा विचार जेव्हा मनामध्ये भोंगावू लागला त्यावेळेस काय करणार आम्ही. आम्ही उघड्या डोळ्याने पाहत बसायचं. शिवसेनेची सत्ता असताना नगर पंचायत, नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना 4 नंबरला फेकली गेली. जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्यांना सत्तेच्या बाहेर होते, बेदखल होते, त्यांना संजीवनी बुटी मिळाली. शिवसेना भाजप युतीच सरकार जर स्थापन झालं असत तर काँग्रेस राष्ट्रवादी कुठे असते, आज औषधाला देखील शिल्लक राहिली नसती. परंतु सत्तेचा फायदा कोण घेऊ लागलं हे आपण उघड्या डोळ्याने पाहत राहिलो. आणि मग आम्ही विचार केला, तसं बघायला गेलं, विचार केला आणि बाळासाहेबांची जी शिकवण होती, जिथे अन्याय होईल तिथे पेटून उठा, अन्यायाविरुद्ध लढा आणि अन्यायाविरुद्ध लढवून जिंका, आम्ही मनाशी निश्चय केला आणि ठरवलं. शहाजी बापू माझ्या बरोबर होते, आपले तानाजीराव होते, आणखी सगळे आमदार होते, आपले उदय सामंत पण नंतर आले, म्हणजे कसे आले त्याची स्टोरी मी सांगत नाही. ते म्हणजे असं त्यांना सगळ्यांना पारा करून ठेवला होता, असं कसं काय तुम्ही अडवू शकता. अन्यायाविरुद्ध ही मोठी एका सिनेमामध्ये मला वाटतं आपलं सगळं काम होणार नाही, आटपणार नाही, त्याला 2-3 सिनेमा काढायला लागते. हा पार्ट 1, 2, 3 धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे बघितलं का आपण, तोही पटला नाही, तोही रुचला नाही. धर्मवीरांचं कार्य जन्म माणसामध्ये घराघरात मनामनामध्ये पोहोच
पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. दिघे साहेबांना तुम्ही सगळे ओळखता आणि त्यांचाही आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे काम कठीण होत. मगाशी म्हटल्याप्रमाणे या राज्याने नाही तर देशभरातल्या सगळ्यांनी या घटनेची नोंद घेतली. साधी सुधी घटना नाही, ही ऐतिहासिक घटना आहे. ऐतिहासिक घटना. आणि फक्त देशातल्याच नाही तर देश जगभरातल्या सगळ्यांनीच नोंद घेतली. एक कोण आहे 50 लोक, एक कोण आहे एकनाथ शिंदे. जिकडे जाईन तिकडे एवढे बारके बारके मध्ये एकनाथ शिंदे, ओ एकनाथ शिंदे, हा एकनाथ. तसं बघायला गेलं तर थोडं पण मागे पुढे झालं असतं तर आमचा कार्यक्रमच झाला असता. काही लोकांना वाटत होत की एकनाथ शिंदे आणि या 50-40 लोकांनी राजकीय आत्महत्या केली आहे. मला अनेक फोन यायचे. बरोबर आहे ना सगळं? बोला अरे आता घुसलंय तर बघू काय व्हायचं ते होऊ दे, नाहीतरी उद्या मरायचंच आहे. खड्डा समोर दिसतोच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा प्रवास सुरू झाला. अनेक उपमा आम्हाला दिल्या. काय काय म्हटलं ते शाजी बापू आणि विजय बापूंनी सांगितलेलं आहे. आम्ही आपले शांत होतो. आम्ही पण तसे बाळासाहेबांचे शिवसैनिक, असं काही सण करण्याची सवय नाही. पण आम्हाला तिकडं दीपक केसरकर नावाचा एकदम संत माणूस भेटला. संत म्हणजे सगळं विचारपूर्वक बोलणारा माणूस, सज्जन माणूस. आणि त्यांना जबाबदारी आम्ही दिली. मग ते बरोबर सगळं तोलून मापून काही समोरून काही विचारू द्या, समोरून काही बोलू द्या, पण त्यांच्या तोंडून वाकडा तिकडा शब्द कधी गेला नाही. आणि आम्हाला फोन आले, बाबा हे माणूस तुम्ही शोधलाय, त्याला अगोदर तो पार अडगणीत होता पण बरोबर तुम्ही त्याला शोधलाय आणि बरोबर सगळ्यांना उत्तर देण्याचं काम दीपक केसरकर करू लागले. त्यामुळे आमचा एक भार थोडा हलका झाला आणि आम्हाला जे बाकीचं काम करायला मोकळीक मिळाली. मला सांगा, आम्ही बंडखोर आहोत, आम्ही गद्दार आहोत? आम्ही जर गद्दार आणि बंडखोर असतो तर या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आम्हाला समर्थन दिलं असतं का हो? तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हामध्ये आला असता का हो? म्हणजे याचा अर्थ आम्ही घेतलेली बाळासाहेबांची भूमिका, शिवसेना वाचवण्याची भूमिका या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील स्वीकारलेली आहे. मी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला आषाढी एकादशीला गेलो होतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात भाग्याचा दिवस आषाढी एकादशीची पूजा होती. पूजा केली, पूजा आटपली आणि मी बाहेर निघालो गाडीतून. सगळे रस्ते माणसांनी गर्दीने फुल्ल गच्च भरले होते. 15 लाख लोक त्या पंढरीमध्ये आले होते. वारकरी संप्रदाय आपला वाट काढत काढत आमची मुंगीच्या पावलाने गाडी चालली होती. मला आपल्याला सांगायला आनंदही वाटतो आणि मन ऊर भरूनही येतो. ते वारकरी महिला भगिनी रस्त्याच्या दुतर्फा गाडीला वाट करून देत होते आणि हात उंचावून स्वागत करत होते, अभिवादन करत होते आणि म्हणत होते, एकनाथ शिंदे काळजी करू नका, एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है. मी त्यांचं अभिवादन स्वीकारत होतो. गाडीच्या बाहेर उभा राहिलो. पोलीस म्हणाले असं करू नका, असं होईल तसं होईल इकडे. मी बोला आता मला काही धोका नाही, काही कोणी केलं तरी परमेश्वर पांडुरंग बसलेला आहे आणि या वारकरी सगळे जे आहेत
हे माझं कवच आहे, मला काही होत नाही, काळजी करू नका। आणि शेवटी मारने वाले से बचाने वाला बड़ा होता है, ये मला माहित आहे। असं प्रेम या महाराष्ट्रातली जनता जिकडे जिकडे जातोय। परवा मी मालेगावला होतो, नाशिक मध्ये होतो, संभाजीनगरला होतो, सिल्लोडला होतो, रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत पहाटेपर्यंत रस्त्यामध्ये चौका चौकामध्ये लोक स्वागतासाठी थांबलेले मी पाहिले। कशासाठी? आम्ही चुकलो असतो, आम्ही गद्दार असतो, आम्ही बंडखोर असतो, तर कशाला कोण आपापल्या घरात जाऊन झोपले असते शांतपणे? कोण एकनाथ शिंदे चुकीचं काम केले, नालायक लोक आहेत, कशाला यांना बघायला जायचं? परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघितल्यानंतर त्यांनी ठरवलंय, या पोरांनी या एकनाथ शिंदे आणि यांच्या 30-40-50 लोकांनी जी भूमिका घेतली ती हे राज्य वाचवण्यासाठी, या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यातला सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी। आणि जे काय चाललं होत ते थांबवण्यासाठी गेले 2.5 वर्ष, काय झालं ते जाऊ द्या, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, हा एकनाथ शिंदे तुमच्या परिवारातला एक भाऊ आहे, तुमच्या परिवारातला एक मुलगा आहे, तुमचा जवळचा स्नेही आहे। आपला मला आपल्याला मी आपल्याला एक शब्द देऊ इच्छितो, गेले 2.5 वर्षामध्ये जे काही झालं असेल नसेल त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही, मला कोणावर टीका करायची माझा स्वभाव नाही, पण ज्या शिवसैनिकांवर 2.5 वर्षामध्ये जे काय त्यांनी त्रास भोगलाय, पुढच्या 2.5 वर्षामध्ये किंबहुना त्याच्याही पुढे एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, त्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल। आज या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून, मी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय। आज केंद्राचा देखील आपल्याला पाठिंबा, या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी, गृहमंत्री महोदयांनी देखील सांगितले, या राज्याच्या विकासाला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, पुढे चला, या राज्याला पुढे न्या, या राज्याचा सर्वांगीण विकास करा, या राज्यातल्या प्रत्येक दलित शोषित पीडित या सगळ्यांना न्याय देण्याचं काम करा। आपल्याला माहित आहे 1 महिना पण नाही झाला आम्हाला, पण आम्ही पहिल्याच कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला 50,000 रुपये जे रेग्युलर परतफेड करत होते त्यांना देण्याचा, 5 रुपये पेट्रोल डिझेल वर कमी केले, जिकडे दुष्काळ आहे तिकडे पाणी वळवण्याचा निर्णय घेतला। मग शिवतरे बापू म्हणाले पेट्रोल विजेवरचा एक ज्या मोठ्या मध्यम लघु लिफ्ट इरिगेशन ज्या जल उपसा सिंचन योजना आहे त्याच्यामध्ये 1 रुपया प्रति युनिट आम्ही कमी केला। आम्ही अनेक निर्णय घेतोय, जनतेच्या हिताचे निर्णय घेतोय, शेतकरी कष्टकरी शेतमजूर वारकरी धारकरी जे कोणी आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आपलं शिवसेना भाजपा युतीचं सरकार करेल। आम्ही काय केलं? आम्ही जे 2.5 वर्षापूर्वी करायला पाहिजे होत ते आम्ही दुरुस्ती आता केली। बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आणायला पाहिजे होत, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आणायला पाहिजे होत ते आम्ही केलं। नैसर्गिक युती बरोबर शिवसेना भाजपाचं सरकार स्थापन करायला पाहिजे होत ते आम्ही केलं। विश्वासघात आम्ही केला का कोणी केला? हा विचार जनतेने केला आहे आणि म्हणूनच जनता रस्त्यावर उतरलेली आहे। आणि आपल्याला मी सांगतो, हे तुमचं सरकार आहे, हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, हे घोर गरिबाचं सरकार आहे। मगाशी कोणी म्हणाले इकडे
गरिबीतून आम्ही पुढे आलोय राय आणि म्हणून गरिबीची जाण आम्हाला आहे आणि म्हणून या राज्यामध्ये कोणी गोर गरीब या ठिकाणी दुःखी दिसणार नाही अशा प्रकारचं काम आम्हाला करायचं आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद घ्यायला आम्ही इथे आलेलो आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि जे विजय बापू जो शिवतरे हा आपला जवळचा माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आहे आणि त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे एक संघपणे आपण उभे राहा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की जी काय कामं या विजय बापूंनी सांगितलेली आहे गुंजवणीच्या पाईपलाईन प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये हे आपले सरकार देईल फुरसंगे देवाची उरळी पाणी योजना या ठिकाणी जवळपास 4 लाख लोकांना पिण्याचं पाणी मिळेल त्यासाठी 25 कोटी रुपये कमी पडतात ते देखील आमचं सरकार देईल शेवटी सरकार कुणासाठी आहे हे सरकार तुमच्यासाठी आहे हे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून त्याचबरोबर राष्ट्रीय बाजार दिवे येथे सुरू करण्याचा जो आपला आपली मागणी आहे तिथे जी काय अडचण आहे ती दूर करण्याचं काम सरकार करेल पुरंदर उपसा पाणीपट्टी जी आहे एक रुपया कमी केला तो फायदा केला ना आम्ही 19% पुन्हा पाणी हा म्हणजे कमी केलाय त्याच्यामुळे कमी होईल ना डबल केलं तर आम्ही सिंगल केलंय तिकडे डबल सरकारच्या तिजोरीमध्ये जात नव्हतं दुसरीकडे जात होत ते आता जे काय होईल ते तुमच्यासाठी होईल लोकांसाठी होईल जनतेसाठी होईल त्याचबरोबर विमानतळ जे आहे विमानतळाचा विषय आपल्याला मी सांगतो जसा समृद्धी महामार्ग आम्ही केला त्याला नाव दिलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आणि तो जो प्रकल्प होता तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे आपले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतला तो समृद्धी महामार्ग होता त्यावेळेस माझ्याकडे MSRDC चं खातं होतं त्याने मला सांगितलं शिंदे साहेब आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे 700 किलोमीटरचा प्रकल्प 15-20 तास लागायचे 7 ते 7 तासावर हे अंतर आपल्याला आणायचं आहे या ठिकाणी उद्योग वाढतील शेतकऱ्यांना फायदा होईल सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल तुम्हाला मी सांगतो काही लोकांना वाटलं काही लोकांनी त्याला विरोध केला म्हणजे राजकीय लोकांनी शेतकऱ्यांना भडकवलं बोला जागा देऊ नका मी जेव्हा सगळ्यांना समजावून सांगितलं याच्यामध्ये तुमचा हा फायदा आहे शेतकरी मला म्हणाले आम्हाला विश्वास नाही हे आम्हाला पैसे पूर्वीच्या प्रकल्पाचे मिळाले नाही तुम्ही कशावर द्याल मी त्यांना सांगितलं विश्वास ठेवा हा एकनाथ शिंदे दिलेल्या शब्दाला जागतो हा एकनाथ शिंदे शब्द फिरवत नाही आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा बुलढाण्याला मी गेलो खराब हवामान होतं विमान जाईल की नाही माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये गेलो आणि तिथे करारनाम्यावर विटनेस म्हणून मी मंत्री म्हणून सही केली साक्षीदार म्हणून आणि त्या शेतकऱ्याला मी सांगितलं तुझ्या खात्यामध्ये RTGSने पैसे जमा झाल्यानंतर मला फोन कर 3 तासाच्या आत मला त्या शेतकऱ्याचा फोन आला साहेब माझ्या खात्यामध्ये RTGSने पैसे जमा झाले माझी जमीन देण्याची आपल्याला तयारी आहे आणखी लोक सगळे आपली जमीन द्यायला तयार झाले अशा परिस्थितीमध्ये आम्ही समृद्धी महामार्ग बनवला मला सांगायला आनंद वाटतो काही लोकांनी हॉटेल उघडली काही लोकांनी दुकानं उघडली काही लोकांनी 4-व्हीलर गाड्या घेतल्या सगळ्यावर लिहिलंय समृद्धी समृद्धी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणणारा हा प्रकल्प
या ठिकाणी गेम चेंजर ठरतो आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, ज्या लोकांना ही जमीन कुणाला जबरदस्तीने कुणाही कायदेशीर कारवाई करून आपल्या सरकारचं जे काही धोरण आहे त्याने जबरदस्ती कुणाची जमीन घेतली जाणार नाही, संमतीने जमीन घेतली जाईल, त्याला चांगला मोबदला जो आहे देय मोबदला तो दिला जाईल. आणि त्यानंतर ज्यांचा विरोध आहे, काही लोकांचा पारगावचा विरोध आहे, तर मी विजय बापूला सांगितलंय ज्यांचा विरोध आहे त्यांना बाजूला राहू द्या, ज्यांची संमती आहे हा प्रकल्प आपल्याला संमतीने करायचा आहे, जोर जबरदस्तीने कुठलाही प्रकल्प पुढे नेणार हे सरकार आपलं नाही. आणि म्हणून त्यावर आपण चर्चा करू आणि त्यानंतर आपण यामध्ये जे लोकांच्या हिताचं एखादं एअरपोर्ट आल्यानंतर त्या भागामधली जी काही आपल्या त्यामध्ये सगळं वाढतं, इकॉनॉमी वाढते, तिथल्या लोकांना फायदा होतो, सगळ्या गोष्टी होतात, परंतु कुठलाही प्रकल्प तुमच्या संमतीशिवाय आमचं सरकार पुढे नेणार नाही. लोकांच्या हिताचा हा जो काही पुरंदरचा प्रकल्प आहे विमानतळाचा, तो मला वाटतं दुसरीकडे नेण्याचा कोणीतरी प्रयत्न करत होता आणि मग तो आता थांबलेला आहे. थांबला म्हणजे आपण आलो ना आता. त्यामुळे जे चांगले प्रकल्प आहेत, जे लोकांच्या हिताचे आहेत, ते आपण करू. आणि हा जिल्हा जो आहे हा जिल्हा देखील ऐतिहासिक जिल्हा आहे. आजच्या आढावा बैठकीत देखील खूप काय काय विषय झाले, लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत, त्यामध्ये आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा बिलकुल नाही. आमचं सरकार जे आहे लोकाभिमुख आहे, खऱ्या अर्थाने जे 2.5 वर्षापूर्वी स्थापन व्हायला पाहिजे ते आत्ता आम्ही केलेलं आहे. लोक खुश आहेत, तुम्ही सगळे पाठीशी आहे ना बाबा, तुम्हाला आमची भूमिका मान्य आहे ना, असेच आशीर्वाद प्रेम कायम ठेवा. हा एकनाथ शिंदे तुमच्या हक्काचा माणूस त्या मंत्रालयात बसलेला आहे, कधी आपण सांगा काम सांगा आपल्या बरोबर आमचं सरकार आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. प्रसंगी देवाचे, अरे मगाशी गेलो तिथे ना आपण, मगाशी आम्ही गेलो होतो तिथं, ते आता काम झालंय आणि तिथं आता 25 कोटीसाठी 4 लाख लोकांचा कार्यक्रम थांबवलेला आहे. 4 लाख लोकांना 25 कोटीमध्ये जर पाणी मिळणार असेल तर यापेक्षा पुण्याचं काम दुसरं काय असू शकतं, त्यामुळे काळजी करू नका, हे काम होईल. शेवटी हे सरकार तुमचं आहे. टॅक्सच्या बाबतीमध्ये देखील आपण एक बैठक घेऊ, त्याच्यामध्ये जे काही आपल्याला सकारात्मक लोकांच्या हिताचं करायचं, अनेक मला निवेदनं आलेली आहे, या निवेदनामधून जे काही हिताचं जनतेच्या हिताचं जे आहे तो निर्णय आपण घेऊ. एवढंच या प्रसंगी सांगतो. तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. पुण्यामध्ये आपण बसलोय, खरं म्हणजे श्री विजय बापूला मी सांगितलं होतं हे मंडप आमच्यासाठी करू नका, पण त्याने ऐकलं नाही. मी म्हणालो भले पाऊस येईल, भले पाऊस आला तर आपण तिकडे जाऊन भाषण करू त्यांच्यामध्ये, त्या जनतेमध्ये. त्यामुळे माफ करा, याने ही आमची चूक नाही, विजय बापूची चूक आहे, मंडप भरलाय. तरी ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.